या विद्यार्थी संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांना जे आमच्या ओबीसी एसटी एनटी यांच्या विविध शैक्षणिक मागण्यासंदर्भात मध्ये पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयांना आज एकत्रपणे आज निवेदन देत आहोत. यामध्ये आमच्या एकूण 32 मागण्या आहेत. त्या 32 मागण्या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे आजचं निवेदन आहे. या निवेदनामध्ये आरटीईच्या मागण्या आहेत, एमफिल पीएचडी धारक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, एमफिलच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात या मागण्या आहेत. यासह आमच्या एकूण 32 मागण्या आहेत, त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी आम्ही शासनातर्फे विनंती करत आहोत. जर येणाऱ्या काळामध्ये या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सम्यक विद्यार्थी आंदोलन, बाळासाहेब आंबेडकरांची जी एक विद्यार्थी संघटना आहे ती येणाऱ्या काळात महाराष्ट्राबाहेर रस्त्यावर उतरण्याचं काम करेल. काय असणार आहे तर सम्यक विद्यार्थी आंदोलनने हे जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख आमची एक मागणी आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, ती सुद्धा आम्ही मागणी धरलेली आहे. आणि अशा कमसकम 10 या 32 आमच्या मागण्या टोटल मागण्या आहेत. त्याच्यामध्ये पीएचडी धारकाच्या सर्वांच्या ते मागण्या आहेत. सरकारला आमची आमच्या सैनिक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्यातर्फे एक विनंती आहे की आमच्या संपूर्ण मागण्या तुम्ही मान्य कराव्या, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर तर आंदोलन करणारच आहोत. पण या विद्यार्थी सध्याची जे सरकारची विद्यार्थ्यांच्या विरोधात जे त्यांची धोरणं आहे, शैक्षणिक धोरण जे आमचं बजेट कम करत आहे, जे शैक्षणिक सर्व विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करून इथल्या लोकांना असं बेकार करण्याचं जे त्यांचं धोरण आहे, त्या धोरणाविरोधात सैनिक विद्यार्थी आंदोलन सतत आंदोलन करत आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर असं काय सरकारनं आगाऊचं पाऊल उचललं तर त्याविरोधात आम्ही निश्चित त्याला आम्ही रोडवर येऊन आमची जीवंतपणाचा एहसास त्याला करून देऊ. एवढं बोलतो.